नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा जो धारा सीड्स ड्रिल पाहताय आपण, हा पेरणी यंत्र आहे। तर हा 4 इंच 4 फुटाचा आहे। याच्यातून आपण सोयाबीन खत दोन्ही संपद्धतीनं देऊ शकता आणि हे लहान HP ट्रॅक्टरवर आरामशीर चालू शकते। 25 HP आता याच्यावर युवराज, हा ट्रॅक्टरवर आपण महिंद्राच्या युवराजवर आपण हे चालवतो आहे। हे बॅक साईडला पाहताय, हे खत आणि समोरून सोयाबीन। तर आपल्याला सोयाबीन हे ट्रॅक्टर पेरणी ना, आपल्याला अशा प्रकारचं हे पेरणी यंत्र आहे। हे 30,000 रुपयाला आपल्याला मिळतं आणि हे सोयाबीन आपण याच्यात पेरणार आहोत। हे 5-5 इंचावर आपल्याला हे सोयाबीनचे जे सोयाबीन आपले हे लागवड होणार आहे। 5-5 इंच 4 ते 5 इंचावर आपल्याला ॲडजस्टमेंट करता येते त्याच्यावर। आणि एकरी आपल्याला 17 कमीत कमी 17 किलो आणि जास्तीत जास्त 20 किलोपर्यंत सोयाबीन याच्यातून पेरले जाते। एकरी आपल्याला ट्रॅक्टरद्वारे जर पेरले आपण तर 20 किलोपर्यंत जास्तीत जास्त आणि कमीत कमी 17 किलो तरी बी आपल्याला सोयाबीनचं लागतं। तर अशा प्रकारचं हे सिंगल पिस्टनचं युवराज आहे, त्याच्यावर हे पेरणी यंत्र आपण, हा 3 फुटाचा आहे। याचे 30,000 रुपये धारा सीड्स ड्रिल पाहताय आपण, हे 30,000 रुपयात परचेस केले आहे। ते अशा प्रकारचे मस्त जुगाड आहे, चालायलाही ट्रॅक्टरवर लोड वगैरे काही येत नाही आणि कामाची श्रमाची वेळेची बचत होते। तर अशा प्रकारचं यंत्र आपण, लहान ट्रॅक्टर आपल्याकडे असेल बाग बगीचासाठी घेतलेला, त्याच्यावरही आपण आरामशीर वापरू शकते। पाहू शकता आपण या चक्तीद्वारे, सोयाबीन समोरच्या चक्तीद्वारे आणि बॅक साईडला जी पेटी आहे ती खताची आहे। तर असं पेरल्यानंतर हे दोन्ही याच्यातून धारा सीड्स पाताय आपण ड्रिल आहे, तर चांगला पेरणी यंत्र आहे। धन्यवाद मित्रांनो।